नागपुर शहर में हुड़केश्वर पुलिस थाने अंतर्गत दाखिल हुए कुल 7 अपराधों का पता लगाकर पुलिस ने 24 घंटे के भीतर आरोपियों को हिरासत में लिया है। इसमें सेंधमारी तथा चोरी के अपराध भी दाखिल है। पुलिस ने कुल 4,22,000 का माल जब्त किया है। इन अपराधों में 14 से 17 साल के नाबालिगों का भी समावेश है। हुड़केश्वर पुलिस थाने अंतर्गत दाखिल हुए 7 अपराधों का पुलिस ने पता लगाकर 24 घंटे के भीतर आरोपियों को हिरासत में लिया है। इस अपराध में सेंधमारी, कार चोरी, मोटरसाइकिल चोरी के अपराध शामिल है। इन अपराधों में 14 से 17 साल के नाबालिगों का समावेश है, जो हैरान कर देने वाली बात है। यह सब मध्यम कुटुंब वर्ग से है। इस जांच में पुलिस ने एक लैपटॉप, सिगरेट के पैकेट, एक कार, 3 मोटरसाइकिल और मोबाइल, ऐसे कुल 4,22,000 का मुद्देमाल जब्त किया है। इसमें पुलिस की 2 टीम ने मिलकर काम किया है। आमच्याकडे 16 तारखेला छोट्या छोट्या पण 3 घरफोड्या झालेल्या होत्या आणि त्यावर आम्ही लगेच कारवाईला सुरुवात केली तर आमच्या लक्षात आलं की ह्याच्यामध्ये जे आहेत ते सगळे नाबालिग मुलं आहेत। याच्या व्यतिरिक्त 15 दिवसांपूर्वी 3 आठवड्यापूर्वी एक मोठी गाडी 4-व्हीलर चोरी गेली होती, त्यामध्ये पण नाबालिग बालक असल्याची आम्हाला माहिती मिळालेली होती। तर त्यांचा पूर्ण पाठपुरावा करण्यात आला आणि स्पेसिफिकली 16 तारखेच्या 3 घरफोड्या या आम्ही 24 तासामध्ये त्याला डिटेक्ट केलेलं आहे। त्या व्यतिरिक्त आणखी एक घरफोडी त्यांच्याचकडून झाल्याचं आम्हाला कळलेलं आहे। तर म्हणजे 4 घरफोड्या आम्ही डिटेक्ट केलेल्या आहेत आणि 2 मोटर वाहन चोरीच्या आणि 1 4-व्हीलरच्या चोरीची आम्ही गुन्हे डिटेक्ट केलेले आहेत। ह्याच्यामध्ये 2 वेगवेगळे ज्युवेनाईल्सची टीम आहेत, एक घरफोडीच्या ह्याच्यामधली एक टीम आहे जी मोटर व्हेकल्सच्या ह्याच्यामध्ये पण आहे आणि 4-व्हीलरच्या ह्याच्यामधली एक टीम आहे आणि हे सगळे फक्त 14 ते 17 वर्षाच्या वयाचे मुलं आहेत। यातील एक आरोपी जो आहे जो पूर्वी पण आम्ही एका गुन्ह्यामध्ये तो ज्युवेनाईल असल्यामुळे आम्ही त्याला अटक वगैरे करू शकत नाही, तर पण पूर्वीच्या पण एका गुन्ह्यामध्ये तो निष्पन्न झालेला होता आणि या संपूर्ण गुन्ह्यामध्ये आपण 4,22,000 जवळपासचा माल जप्त केलेला आहे। त्याच्यामध्ये लॅपटॉप आहेत, सिगारेटच्या पान शॉपीमध्ये झालेली होती तर ते सिगारेट्स आहेत, मोबाईल चोरी झालेली होती तो मोबाईल आहे, जसं मी मगाशी म्हणाले की एक मारुती ओमनी होती ती आपण जप्त केलेली आहे, 2 मोटर व्हेकल्स 2-व्हीलर्स जे आहेत ते आपण जप्त केलेले आहेत। ही बाब खूप महत्त्वाची आहे की 14 वर्षाचे 15 वर्षाचे मुलं 2-व्हीलर किंवा 4-व्हीलर चोरून नेत आहेत, याकडे ही बाब आणि गंभीर पण आहे की घरी तुम्ही तुमच्या मुलांना गाडी चालवू देता, विदाऊट लायसन्स गाडी चालवू देता, ते पहिले स्वतःची किंवा मित्राची गाडी चालवतात, नंतर त्यांच्या भावा बहिणींची गाडी चालवतात आणि अशा प्रकारे मग त्यांना ती चालवण्याचा कॉन्फिडन्स येतो आणि विदाऊट परवाना विदाऊट हे ते कुठलीही गाडी कुठेही नेऊन ठेवतात आणि त्याच्यामध्ये मग चोरीच्या याच्यामध्ये पण त्यांना एकदम कौशल्य प्राप्त होऊन जातं। मेजॉरिटी तुम्ही जर का बघितलं तर हे सगळे फॅमिलीज जे आहेत ज्याला हे बिलॉंग करतात ते लोअर मिडल क्लासचे लोक आहेत, ज्यांना रोजच्या जीवनाकरता बरंच श्रम करावे लागतात, बरंच स्ट्रगल, आई पण काम करत असते, खूप स्ट्रगल करत असतात मुलांना मोठं करण्याकरता। त्यांची ही असते अपेक्षा असते की मुलांच्या शिक्षणाकरता पैसा कमी पडायला नको, पण त्यामुळे त्यांचं मुलांकडे दुर्लक्ष होतं किंवा त्यांना ते सगळ्या ह्याच्यातून अवधानातून त्यातून खूप लक्ष देणं शक्य होत नाही आणि अशा याच्यामध्ये हे मुलं चोऱ्या करताना किंवा चुकीच्या कामामध्ये इन्वॉल्व्ह झालेले लक्षात येत आहे। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 1 degree 3 जॉब अपॉर्चुनिटीज। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटक बैंक नागपुर।